त्याला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते वीरू. बघूया किती धावाला थांबवून ठेवतात. षटक क्रमांक पहिले संपलेला आहे. संघाची धावसंख्या झाली 19 धावा. स्ट्राईक इन वृत्ती आपल्याला परत एकदा उसामा पाहायला भेटेल. राईट आर्म ओवर द विकेटचा मारा करेल वीरू. उसामासाठी चांगला बिरकवलेला आहे आणि हा चेंडू जाईल से मारे का पार. डबल चंद्रा षटकार ह्या 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 5 चेंडू येणं बाकी असेल. जे की मोठ्या प्रहाराने सुरुवात स्वागत केलेलं आहे ते वीरूचा उसामा याने. चला बघूया पुढचा चेंडू. परत एकदा गोलेन ट्राय करते. वीरू सज्ज होतोय. हा परत एकदा तसाच म्हणजे सेम शॉट असेल हे. परत एकदा 6 धावा. 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा वेगेने पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली 31 धावा. आता मागडे पडलेले आहेत ते वीरू. जर आता उसामा षटकार मारतोय मौलानाकडून, जर आणखी एक षटकार मारतोय तो 100 रुपयाचा पारितोषिक असेल उसामा यांना. बघूया आता 100 रुपयाची असेल संधी. आता 100 रुपये भेटतायत का? नाही, पण 100 रुपये वाचले. चला बाउंड्री तर जाईलच. चला संघाची धावसंख्या जर या 4 धावाच्या मध्ये पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली धावपळकोची 10 धावा होतात. 35 धावा. अजून काही षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 35. चला आता जर परत कंटिन्यू 3 षटकार मारतायत उसामा तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल मौलाना यांच्याकडून. बघूया मारतायत का, पण ह्या षटकामध्ये फक्त 2 चेंडू येणं बाकी आहेत. चला परत एकदा चेंडू जाईल से मारे का पार षटकार. जे की रोशन भेलोसे यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक असेल तो उसामा यांना. चला 2 चेंडूमध्ये 2 षटकार येत आहेत. आपण जाईल 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 चेंडू जाईल से मारे का पार. संघाची धावसंख्या झाली 47 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते उसामाच्या माध्यमातून. आणि 1-2 गो. जर हा चेंडूवरती षटकार मारतोय तर मौलाना यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि 50 रुपयाचा पारितोषिक नाही 200 रुपयाचा पारितोषिक ह्या चेंडूवरती षटकार येतोय तर. आणि आणि आपण गेलेला आहे. चेंडू जाईल से मारे का पार षटकार. संघाची हाफ सेंचुरी झाली. 53 धावा झालेल्या आहेत. 34 धावा. 6 चेंडूमध्ये 34 धावांच्या पारी म्हणजे 6 चेंडूमध्ये 34 धावा खर्च केलेत. इस्माईल उमिलकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक आहे उसामा यांना.